मोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली या बैठकीला मोर्शी येथील नगराध्यक्षा मेघना मडगे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे तहसीलदार सिद्धार्थ मोरे मुख्याधिकारी गीता ठाकरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत महाजन यांच्यासह गणमान्य व्यक्ती उपस्थित होते तालुक्यात गेल्या ते दिवसापासून सतत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी सांगितले की कोरोनाला घाबरून जाण्याचा विषय नसून सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवणे तोंडाला मास्क लावणे इत्यादी खबरदारीचा उपाय घेणे आवश्यक आहे यावेळी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य नऊ लाभार्थ्यांना वीस हजार रुपयांचा धनादेश यशोमती ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला तसेच अन्नपुरवठा विभागाच्या वतीने पाच व्यक्तींना केसरी कार्डाचे वाटप करण्यात आले यावेळी मोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश काळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश टेकाडे नितीन राऊत घनश्याम कळंबे हमीद भाई ओमप्रकाश अब्रोल संजय कळसकर डॉक्टर गजानन सरपे प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी